हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे सरकारी योजनावर आधारित प्रश्नोत्तरे ते पाहणार आहोत. ओके, याची ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अलीकडील काळामध्ये सुगम्य भारत अभियान चर्चेत होतं. ओके, सुगम्य भारत अभियान, तर त्या अभियानाची सुरुवात कधी झाली होती असं विचारलंय. 3 डिसेंबर 2015, 3 डिसेंबर 2016, 3 डिसेंबर 2014 का यापैकी नाही. सुगम्य भारत अभियान कशासाठी म्हटलं होतं? दिव्यांगासाठी जे अभियान होतं ते. आता याचं जर उत्तर बघितलं तुम्ही, ओके, याचं जर उत्तर बघितलं तर त्याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3 बरोबर. म्हणजे 3 डिसेंबर 2015 सुगम्य भारत अभियानाची सुरुवात झालेली होती, हे लक्षात असू द्या. आता तुम्ही म्हणाल 3 डिसेंबर ही तारीखच का घेतली, हे तुम्हाला कळायला हवं. ओके, 3 डिसेंबरला काय असतो? तर जागतिक अपंग दिन असतो. काय असतो? जागतिक अपंग दिन. म्हणजे मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी 3 डिसेंबर 2015 म्हणजेच जागतिक अपंग दिना दिवशी सुगम्य भारत दिन अभियान सुरू केलेलं होतं. मग आता प्रश्न असला यायला पाहिजे तुम्हाला लगेच की जागतिक अपंग दिन मग 3 डिसेंबरला केव्हापासून साजरा केला जातोय? तर जागतिक अपंग दिन 3 डिसेंबरला हा 1992 साजरा केला जातोय, हे इथं तुम्हाला लक्षात येणं किंवा माहीत असणं गरजेचं आहे. ओके ओके, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केव्हा केली? प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2014, त्यानंतर 8 एप्रिल 2015, त्यानंतर 8 एप्रिल 2016 आणि 8 एप्रिल 2017. ओके, याच्यामध्ये आता हे जर बघितलं ह्याची तारीख येते 8 एप्रिल 2015. प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हटलं की 8 एप्रिल 2015, हे लक्षात ठेवायचं. मुद्रा, मुद्राचा फुलफॉर्म काय येतो? मग मुद्रा ह्याचा फुलफॉर्म काय येतो? ओके, मुद्रा म्हणजे मायक्रो, एम फॉर मायक्रो, त्यानंतर यू फॉर युनिट्स, मायक्रो युनिट्स, डी फॉर डेव्हलपमेंट, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड फायनान्स एजन्सी, अँड फायनान्स एजन्सी. ओके, मुद्राचा फुलफॉर्म झाला. त्याच्यानंतर सध्या महत्वाचं काय? तर मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 ही तारीख लक्षात ठेवावं लागते. याच्यामध्ये मग दुसरा गट येतो, तो म्हणजे याच्यामध्ये रिफायनान्सिंगसाठी जे तरतूद आहेत, म्हणजे आपण शिशु गटामध्ये कसं आहे किंवा किशोर गटामध्ये कसं आहे किंवा तरुण गटामध्ये कसं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. हा एक महत्वाचा पॉईंट येतो, शिशु, तरुण आणि तिसरा येतो तो म्हणजे शिशु, तरुण. ओके, शिशु, तरुण आणि तिसरा येतो किशोर. ओके, शिशु, किशोर आणि तरुण हे 3 गट तुम्हाला ह्याच्यामधून लक्षात ठेवावे लागतील. ओके, शिशु, किशोर, तरुण, हा म्हणजे कर्ज मिळतं ते. ओके, 50,000 50,000 अट असेल तर ते काय येतं? शिशुमध्ये येतं. त्यानंतर 50,000 ते 5 लाख म्हटलं की ते कशामध्ये येतं? किशोरमध्ये येतं. आणि 5 लाख ते 10 लाख म्हटलं तर ते कशामध्ये येतं? तर ते तरुणमध्ये येतं. ठीक आहे, तर हे तारीख सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय? प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हटलं तर 8 एप्रिल 2015. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून असत्य विधान कोणतं ते ओळखायला सांगितले. ठीक आहे, तुम्हाला काय सांगितले? खाली दिलेल्या विधानामधून असत्य विधान कोणतं ते सांगितले. पहिला ऑप्शन आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ही केंद्र सरकारचं आरोग्य मंत्रालय विभागामार्फत सुरू करण्यात आले. दुसरा आहे या योजनेसाठी राज्य शासनाचे 40% आणि केंद्र शासनाचे 60% तरतूद, निधीची तरतूद आहे म्हटले. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 करण्यात आले, असे 3 स्टेटमेंट दिले. आणि आपल्याला विचारले काय की यामधून तुम्हाला असत्य कोणतं? आता याचं जर उत्तर बघितलं तुम्ही, ओके, याचं जर उत्तर बघितलं तर ते येते, उत्तर येते पर्याय क्रमांक 1, हे तुमचं काय आहे? असत्य. असं का बरं पर्याय क्रमांक 1? कारण पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले आरोग्य मंत्रालय, परंतु जी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ती आरोग्य मंत्रालयाची येते का? नाही, ती येते महिला व बाल कल्याण महिला व बाल विकास मंत्रालय. ठीक आहे, महिला व बाल विकास मंत्रालय याची ती योजना येते. ठीक आहे, याच्यामुळे आरोग्य मंत्रालय दिल्यामुळे तुमचं पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं ठरते. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघा, बरोबर आहे 60-40, म्हणजे राज्य शासनाचा वाटा म्हटलं की 40%, केंद्र शासनाचा वाटा म्हटलं की 60%. तिसरं म्हटलंय 1 जानेवारी 2017 प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाली, हेही बरोबर आहे. म्हणजे इथं दिलेल्या 3 स्टेटमेंटपैकी 1 स्टेटमेंट आपलं हे चुकीचं ठरलेलं.
मग या योजनेचा उद्देश काय होता? प्रधानमंत्री मातृवंदना योजना. तर देशामधल्या ज्या माता आणि बालकांचं जे आरोग्य आहे ना ते सुदृढ राहावं आणि जो माता आणि बालमृत्यू दर आहे हा तर तो जो वाढत चाललाय तो ते कमी राहावा याच्यासाठी या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. मग आता ह्या योजनेसाठी जे अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्य करतात तर ते आरोग्य अभियानाचे संचालक असतील किंवा राज्यपातळीवर बघितले तर आरोग्य सेवांचे आयुक्त असतील, तर हे समन्वयक म्हणून काम करतील असं सांगण्यात आलं. आता सुरुवातीला जेव्हा ती योजना सुरू केली होती ना तर तेव्हा म्हणजे असं म्हटलं होतं की ज्या मातांची किंवा ज्या स्तनदी माता किंवा महिला यांची गर्भधारणा दिनांक 1/1/2017 रोजी किंवा त्यानंतर झाली असेल तर अशा फक्त महिलांना पहिलं जे जीवित अपत्य त्याच्यासाठी असणारी जी रक्कम होती 5,000 रुपयाची रक्कम, तर ही 3 टप्प्यांमध्ये दिली जाणार म्हणजे DBT या तत्वानुसार. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तत्वानुसार असं म्हटलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2014 रोजी खालीलपैकी कोणाच्या जयंतीचे निमित्त साधून खासदार आदर्श ग्राम योजना सुरू केली होती? ओके, नरेंद्र मोदी यांनी दीनदयाळ उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित मदन मोहन मालवीय आणि जयप्रकाश नारायण. याचं जर उत्तर बघितलं तुम्ही तर त्याचं उत्तर येते जयप्रकाश नारायण. ठीक आहे, जयप्रकाश नारायण यांची जयंती कधी असते? 11 ऑक्टोबरला. आणि याचं निमित्त साधून मोदींनी काय केलं होतं तर जी योजना होती संसद आदर्श ग्राम योजना म्हणून ज्याला ओळखलं होतं किंवा खासदार आदर्श ग्राम योजना त्याची सुरुवात केलेली होती. आता या योजनेमध्ये सुरुवातीला कसं होतं, सुरुवातीची 5 वर्ष म्हणजे 2014ला सुरू केली आहे ना तर 2019 पर्यंत किती गावांचा विकास करायचा होता तर इथं 5 नाही आहे. ठीक आहे, पहिल्या 5 वर्षामध्ये 3 गावांचा तुम्हाला विकास करावा लागेल. ठीक आहे, 3 गावांचा त्या खासदारानं दत्तक घेऊन विकास करायचा होता म्हणजे 5 वर्षामध्ये पहिल्या 3 गावांचा करायचा होता. आणि त्यानंतर म्हणजे 2019 पासून ते 2024 पर्यंत येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येकी 1 गाव म्हणजे तिथून पुढे तुम्हाला 5 गावांचा विकास करावा लागेल म्हणजे प्रत्येकी वर्षाला 1 गाव. याप्रमाणे म्हणजे 2014 पासून 2024 पर्यंत एका खासदारानं किती गावांचा विकास करायला हवा तर 8 गावांचा विकास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची ही योजना होती खासदार आदर्श ग्राम योजना म्हणजे 2019 पर्यंत 3 गावं, 19 ते 24 पर्यंत 5 गावांचं. याच्यामध्ये तुम्हाला गाव निवडताना तुमच्या बायकोचं गाव त्या खासदाराला निवडता येत नव्हतं म्हणजे रिलेटिव्हचं गाव किंवा स्वतःचं गाव असं निवडता येत नव्हतं. अशा प्रकारे रँडमली गावं निवडायची होती म्हणजे त्या गावामध्ये ज्या भौतिक संस्थात्मक पायाभूत सुविधा ज्या आहेत ओके त्या असणं गरजेचं, ते तयार होणं गरजेचं आहे, याच्यासाठी विकास करणं गरजेचं. भौतिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा ओके, याच्यासाठी ही एक महत्त्वाची स्कीम होती मोदी गव्हर्नमेंटची, हे लक्षात असू द्या. ओके, खासदार आदर्श ग्राम योजना किंवा संसद आदर्श ग्राम योजना असं आपण त्यांना म्हटलं जातं. आता या योजनेसाठीच्या अटी जर बघितलं तर मैदानी प्रदेशामध्ये, मैदानी प्रदेश म्हटलं त्यासाठी लोकसंख्येची अट किती होती? मैदानी प्रदेश म्हटलं की लोकसंख्येची अट होती 3,000 ते 5,000. ठीक आहे, 3,000 ते 5,000. आणि जर समजा डोंगराळ किंवा आदिवासी भाग असेल तर ही योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी लोकसंख्येची अट काय होती? आदिवासी व डोंगराळ भाग असेल तर त्यासाठी अट होती 1,000 ते 3,000 लोकसंख्या. किती? 1,000 ते 3,000. हा एक वडा त्यामध्ये फरक आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या म्हटले. प्रश्न होता, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी ही योजना मूळपणे 1 डिसेंबर 2018 रोजी देशात लागू झाली, त्याचं औपचारिक उद्घाटन 24 फेब्रुवारी 2019 रोजी झालं. या योजनेच्या अंतर्गत देशभरातल्या सर्व भूधारक शेतकरी कुटुंबाला शेती व त्याच्या कामकाजाबरोबर घरगुती गरजा भागवण्यासाठी मदत म्हणून वर्षाकाठी किती रुपये खर्चले दिले जातात? तर 8,000 रुपये दिले जातात असं म्हटलं होतं. आणि यामधून म्हटलं होतं की यामधून चुकीचं विधान कोणतं हे तुम्हाला शोधायला सांगितलेलं होतं. आता ही योजना बघितली तर 1 डिसेंबर आणि 24 फेब्रुवारी म्हटले. आता ही योजना म्हणजे पूर्वलक्षी प्रभावान कशाने सुरुवात केली होती? पूर्वलक्षी प्रभावान म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह डेटने याची सुरुवात झाली. म्हणजे कसं, तर ही योजना मूळपणे देशात लागू कधी केली? तर 1 डिसेंबर 2018ला. परंतु याचं उद्घाटन कधी झालं होतं? 24 फेब्रुवारी. म्हणजे 24 फेब्रुवारी जरी उद्घाटन असलं तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 1 डिसेंबर 2018 पासून सुरू होईल असं सांगितलं होतं. 24 फेब्रुवारी 2019ला उद्घाटन, परंतु इम्प्लिमेंटेशन करताना अगोदरच्या तारखेपासून करायचं असं म्हटलं होतं, म्हणून त्याला पूर्वलक्षी प्रभावानी योजना सुरू झाली असं आपण म्हणतो. दुसरं महत्वाची गोष्ट, या योजनेमध्ये जी मदत दिली जाती वर्षाकाठी तर हिथं 8,000 म्हटले, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला ना अयोग्य विधान कोणतं हे शोधायचं होतं. ओके, प्रश्नामधून काय करायचं होतं? अयोग्य विधान किंवा चुकीचं विधान शोधायचं होतं. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. इथं 8,000 रुपये नाही, इथं 6,000 रुपये आहे. किती आहे? 6,000.
तर घरगुती गरजा भागवण्यासाठी इतर म्हणून तरतूद जी होती ती 6,000 रुपयाची होती. पण 6,000 रुपये एकदम मिळणार होते का? नाही. ते 6,000 रुपये मिळताना 3 टप्प्यामध्ये मिळणार होते. किती टप्प्यामध्ये? 3 टप्प्यामध्ये. म्हणजे 2,000 रुपयाचा हप्ता 4 महिन्यासाठी. ओके, 2,000 रुपयाचा हप्ता 4 महिन्यासाठी, पुढच्या 2,000चा हप्ता पुढच्या 4 महिन्यासाठी, आणि त्यानंतरच्या 2,000चा हप्ता पुढच्या 4, म्हणजे 1 वर्षामध्ये एकूण 3 हप्ते, आणि 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये दिले जात होते. तर ही योजना आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना योजना. ओके, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय? 1 डिसेंबर 2018 पासून लागू, औपचारिक उद्घाटन 24 फेब्रुवारी 2019 पासून, वर्षाकाठी 6,000 रुपये, 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये, 2-2-2 अशा पद्धतीनं ती योजना होती. सुरुवातीला योजना जेव्हा आणली होती तेव्हा ना फक्त 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत ज्यांची शेत जमीन होती ना अशांसाठीच भूमी असणाऱ्या लोकांसाठी, म्हणजे जे लघु व सीमांत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी होती. परंतु या योजनेचा विस्तार पुन्हा केला, आणि तो विस्तार केला होता 1 जून 2019ला. ओके, 1 जून 2019ला या योजनेचा विस्तार करण्यात आला, आणि ही योजना सर्व उत्पन्न श्रेणीच्या कुटुंबांना लागू करण्यात आली होती. म्हणजे सुरुवातीला फक्त 2 हेक्टर ज्यांची जमीन आहे अशांसाठी होती, मात्र 1 जून 2019 पासून सर्व उत्पन्न श्रेणीच्या शेतकरी कुटुंबासाठी ही योजना लागू करण्यात आलेली होती. याच्यामधून जे सरकारी नोकरीमध्ये आहेत असं वगैरे शेतकरी त्यांना वगळण्यात आलेलं होतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या म्हटले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी बलिया उत्तर प्रदेश येथून केली. या योजनेचा नारा स्वच्छ इंधन बेहतर जीवन असा आहे. या योजनेचा उद्देश प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं उद्दिष्ट LPG वितरण करून लहान मुलांच्या महिला व मुलांच्या आरोग्याचं रक्षण करणं असं. आता याचं उत्तर जर बघितलं तर उत्तर येते वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी सुरू करण्यात आली होती तर हे जे दिलेली सगळी विधानं आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे काय? तर 1 मे 2016 रोजी बलिया उत्तर प्रदेशमधून या योजनेची सुरुवात झाली, तर हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये लक्षात घ्या, 2016ला जरी सुरुवात असली तरी टार्गेट काय ठेवलं होतं? तर 2019 पर्यंत, ठीक आहे, 2019 पर्यंत किती कोटी LPG गॅसचं, जे किती कोटी LPG वितरण करून वितरण करायचं होतं, कनेक्शन द्यायचे होते, तर हे टार्गेट होतं 2019 पर्यंत 5 कोटी. 5 कोटी म्हणजे 2016 पासून सरकारला किती वर्ष मिळत होते? 3 वर्ष मिळत होते. एकदा आयोगाला इथं कंफ्यूज केलेलं आहे, प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, 3 वर्ष म्हणजे जवळजवळ 36 महिने. ओके, 36 महिन्यामध्ये सरकारला 5 कोटीचं उद्दिष्ट गाठायचं होतं. आल लक्षात, 5 कोटी उद्दिष्ट गाठायचं LPG वितरण 36 महिन्यामध्ये, 3 वर्ष म्हणजे 36 महिने. सरकारनं अचीव किती महिन्यामध्ये केले? 27 महिन्यामध्ये. सरकारनं अचीव कधी केले 5 कोटी LPG वितरण? तर हे 27 महिन्यामध्ये केले. हे एक पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात असू द्या. ठीक आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेनं याच्याबद्दल जे वक्तव्य होतं, म्हणजे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं एक धूर जो घेतला जातो, म्हणजे जे महिला स्वयंपाक करताना धूर जे घेतल्या जातात, तर एकदा घेतलेला धूर हा जवळजवळ 400 सिगरेट ओढल्यासारखा आहे, एवढं तो प्रदूषित आहे असं ते म्हटलेलं होतं. ओके, आता या योजनेमधून नारा काय म्हटलं? स्वच्छ इंधन बेहतर जीवन आहे, बरोबर आहे. हा नारा त्या योजनेचा होता, स्वच्छ इंधन बेहतर जीवन. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे पर कनेक्शन किती रुपये होते या योजनेमध्ये? पर कनेक्शन म्हणजे 1 LPG कनेक्शन घ्यायचं असेल तर या योजनेमध्ये किती रुपये होते? तर ते होते 1600 रुपये. हे एक लक्षात राहू द्या, किती रुपये होते? 1600 रुपये पर कनेक्शन, 1600. सरकारचं असं टार्गेट होतं. मग सरकारचा आता आकडा किती वाढलाय? 8 कोटीच्या वर. म्हणजे हा आकडा वाढत गेलाय, पण सुरुवातीचं टार्गेट होतं 5 कोटी, जे 27 महिन्यामध्ये अचीव केलं होतं. आता प्रश्न निघालाच आहे म्हणजे हूचा. सध्या कोरोनाचे पार्श्वभूमी म्हणजे हू महत्वाचं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापना कधी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची? 7/4/1948, म्हणजे 7 एप्रिल जो आहे, किंवा 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. हे लक्षात असू द्या. हेडक्वार्टर जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये पाहायला येतं. ओके, तो पुढचा पॉईंट येतो म्हणजे 3 योजना आहेत पेन्शनच्या संदर्भातली. पहिली आहे अटल पेन्शन, दुसरी आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, तिसरं आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. लक्षात ठेवायचं काय? तर नरेंद्र मोदी, ओके, नरेंद्र मोदी यांनी तिन्ही योजना ज्या आहेत, नरेंद्र मोदींनी काय केलं होतं, तिन्ही योजनांचं एकदाच घोषणा झाली होती, ती होती 9 मे 2015. परीक्षेला काय होते माहिती आहे का? ही डेट विचारले दोन वेळा परीक्षेला विचारले, 9 मे 2015. अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही एकदाच घोषित केली होती कलकत्त्यावरनं मोदींनी. ठीक आहे, त्यावेळी तिथले इलेक्शन्स होत्या त्यामुळं.
पहिला पॉईंट क्लिअर झाला. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवावं लागेल याच्यामध्ये, तर ही योजनेमध्ये वयोगट कोणता. अटल पेन्शन योजनेसाठी, अटल पेन्शन योजना म्हणजे एका पेन्शनची योजना आहे. जीवन ज्योती विमा म्हणजे विमा, आणि सुरक्षा विमा म्हणजे अपघातामध्ये अपघात विमा. ठीक आहे, ही कशासाठी येते, नाव होतं ना, जीवन ज्योती सुरक्षा विमा म्हणजे अपघात विमा. ओके, आणि हे विमा योजना म्हणजे जीवन ज्योती म्हणजे लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे, आता अटल पेन्शन योजनेसाठी जो गट वयोगट म्हटलं तर 18 ते 40. ओके, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा वयोगट म्हटलं 18 ते 50, आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा वयोगट म्हटलं 18 ते 70. ओके, हा पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात राहू द्या. आता अटल पेन्शन योजनेमध्ये काय होतं, 60 वर्षानंतर पेन्शन मिळते. म्हणजे 18 ते 40 या वयोगटामध्ये तुम्ही जेवढे पैसे भरले जातात त्याच्या हिशोबानं 60 वर्षानंतर तुम्हाला 1000 रुपयापासून ते 5000 रुपयेपर्यंतची पेन्शन ह्या अटल पेन्शन योजनेमधून मिळते. ठीक आहे, आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेमध्ये 18 ते 50 हा वयोगट आहे. या वयोगटातल्या व्यक्तींसाठी ही योजना होती. आता या योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीनं, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ना किती प्रीमियम भरावा लागतो या योजनेमध्ये, तर हा प्रीमियम होता जीवन ज्योती विमा योजनेचा 330 रुपये प्रति व्यक्ती. प्रति व्यक्ती किती होता, 330 रुपये. ओके, प्रति वर्ष म्हणजे एका वर्षाला तुम्हाला 330 रुपये भरावे लागत होते 18 ते 50 वयोगटामध्ये. आणि जर समजा ह्याच्यामधून कोणत्याही व्यक्ती, तर 2 लाखांचा तो विमा, किती 2 लाखाचा तर तो मिळत होता योजनेमध्ये. तुम्हाला लक्षात का ठेवायचं आहे 330 रुपये. तसं पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचं बघितलं, वयोगट होता 18 ते 70 मध्ये, तुम्हाला प्रीमियम होता 12 रुपये प्रति व्यक्ती. 12 रुपये प्रति व्यक्ती हा होता. आणि याच्यामधून जर अपघात झाला तर त्या सुरक्षा विमा अपघात विमा असेल तर त्याच्यामधनं गोष्टी मिळत होत्या. म्हणजे परीक्षेसाठी कन्फ्युजिंग करणाऱ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला, एक म्हणजे अटल पेन्शन योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. सुरुवात कधी झाली, 9 मे 2015 कलकत्त्यावरनं नरेंद्र मोदी यांनी केली. पेन्शन योजना म्हटलं, अटल पेन्शन योजना 18 ते 40, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना 18 ते 50, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना 18 ते 70. त्यानंतर जीवन ज्योती विमा योजना 330 रुपये प्रति व्यक्ती प्रतिवर्ष, आणि अपघात विमा योजना म्हटलं तर 12 रुपये प्रति व्यक्ती. अशाप्रमाणे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर जातजात एक योजना पाहूया, ती म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना. ही सुद्धा महत्वाची आहे. 1 एप्रिल 2017 रोजी ही योजना सुरू झाली. तर ही योजना कशासाठी, तर दारिद्र्य रेषेखालील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व नियंत्रण किंवा व्हील चेअर समेत जे लागणारे उपकरण आहेत ना हे मोफत प्रदान करणारी योजना म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना. आता राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात कोठून झाली असं विचारलं, तर आंध्र प्रदेशमधला जो नेल्लोर जिल्हा आहे या नेल्लोर जिल्ह्यामधून 1 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात झालेली होती. आता हा योजना एवढंच लक्षात ठेवायचं आहे, या 2011 जनगणनेनुसार जर बघितलं वरिष्ठ नागरिकांची संख्या किती आहे, 10.38 कोटी. यातल्या 70% हे वरिष्ठ नागरिक ग्रामीण भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. कुठं, ग्रामीण भागामध्ये. तर राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणजे काय हे जर विचारलं, तर 1 एप्रिल 2017 सुरू झाली आणि दारिद्र्यरेषेखाली असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना सर्व नियंत्रण आणि व्हीलचेअर समेत लागणारी उपकरणं आहेत ना ही पुरवणारी, मोफत पुरवणारी, ही तो वर्ड आहे मोफत. ओके, मोफत हे लक्षात राहू द्या. तर ही योजना आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यामधून सुरू झालेली होती. म्हणजे हे दोन योजना म्हणजे कसं, 1 एप्रिल 2017 म्हटलं, 1 एप्रिल 2017 म्हटलं की वयोश्री योजना. आणि ह्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही कधी होती म्हटलं, तर ती होती 1 जानेवारी 2017. ओके, अलग लक्षात, म्हणजे 1 जानेवारी 2017 आणि 1 एप्रिल 2017 ह्या सायमल्टेनियसली लक्षात ठेवा. ओके, प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हटलं 1 जानेवारी 2017 आणि राष्ट्रीय वयोश्री योजना म्हटलं की 1 एप्रिल 2017. ओके, अशा दोन्ही पद्धतीने सायमल्टेनियसली लक्षात ठेवलं तर तुम्हाला कमीत कमी काळामध्ये लक्षात ठेवायला सोपं होईल. ओके,